माहीत आहे का तुम्हाला मुलांनो तुम्हाला दोन हजार चौदामध्ये घडलेली माळीण दुर्घटना माहीत आहे का तीस जुलै दोन हजार चौदा या दिवशी पुण्यापासून बारा किलोमीटर लांबीवर असलेले आंबेगाव तालुक्यातील माळीण हे गाव दरड कोसळल्याने मातीखाली गाडले गेले दरड कोसळणे ही नैसर्गिक आपत्ती आहे या पहिल्या चित्रात दरड कोसळल्यानंतरचे चित्र दिसते आहे तर दुसऱ्या छायाचित्रात पुनर्निर्माण करण्यात आलेली शाळेची इमारत दिसते आहे काही मानवनिर्मित आपत्त्यांमुळेही मानवी जीवन पूर्ण उद्ध्वस्त झालेले इतिहासात पाहायला मिळते उदाहरणार्थ चेर्नोबिल दुर्घटना हा आजवरचा जगातील सर्वात विनाशकारी अणुऊर्जा अपघात आहे सव्वीस एप्रिल एकोणीसशे शहाऐंशी रोजी रशियातील चेर्नोबिल अणुऊर्जा विद्युत केंद्राच्या क्रमांक चारच्या अणुभट्टीमधील एका चाचणी दरम्यान झालेल्या स्फोटामध्ये भयानक किरणोत्साराची गळती सुरू झाली या दुर्घटनेमुळे येथील परिसर कायमचा प्रदूषित झालाय त्यामुळे डिसेंबर दोन हजार सालापर्यंत तीन लाख पन्नास हजार नागरिकांचे स्थलांतर पूर्ण करण्यात आले आहे अशा प्रकारचा धोका मानवाला अणुभट्ट्यांपासून आहे आजच्या काळात अनेक देश अणुशक्ती संपन्न आहेत हे सर्व देश अणुभट्टीतून निघणाऱ्या किरणोत्साराची विशिष्ट प्रकारे योग्य काळजी घेतातच असे नाही त्यामुळे निष्काळजीपणामुळे किरणोत्साराचा धोका वाढू लागलाय अशी सर्व बदललेली पार्श्वभूमी असल्यामुळे आपत्कालीन व्यवस्थापनही तितकेच महत्त्वाचे व गरजेचे झाले आहे देशातील नागरिकांना आणि सरकारला सर्वांनाच आपत्ती व्यवस्थापनाची खूप जास्त गरज आहे कोणत्याही आपत्तीत नागरिकच होरपळून निघतात म्हणून आपत्कालीन व्यवस्थापनामध्ये नागरिकांचा थेट सहभाग खूप गरजेचा असतो तसेच आपत्ती व्यवस्थापनामध्ये स्थळ काळ आपत्तीनुसार बदल करणे हे विशिष्ट काळापुरते मर्यादित राहू नये अशी अपेक्षा असते एकंदरीत आपत्ती कसलीही असो त्यावर मात करून पुढे वाटचाल करणे आवश्यक असते यातूनच आपत्ती व्यवस्थापनाची संकल्पना निर्माण आहे आपण आता आपत्ती व्यवस्थापनाची माहिती घेऊया आपत्ती व्यवस्थापन डिझास्टर मॅनेजमेंट मुलांनो आपत्ती लहान असो वा मोठी असो थोड्या काळासाठी असो किंवा जास्त काळासाठी त्यावर मात करणे महत्वाचे असते त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्रभावी व परिणामकारक असणे गरजेचे असते आपत्ती व्यवस्थापनामध्ये लोकांचा सहभाग हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे लोकसहभागाशिवाय आपत्ती व्यवस्थापन योग्य प्रकारे होऊ शकत नाही आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय तर आपत्ती टाळणे आपत्तींना तोंड देण्यासाठी योजना तयार करणे व त्यासाठी क्षमता मिळवणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय आपत्ती ही एक जलद प्रक्रिया म्हणजे अपघात असतात आपत्ती अचानक येतात त्या अनियोजित असतात अशा आपत्ती आल्यानंतर आपण काय करावे स्वतःचे मालमत्तेचे प्राण्यांचे संरक्षण कसे करावे याचे जर नियोजन अगोदरपासून केले असेल किंवा योजनाबद्ध प्रयत्न केले तर अशा आपत्तींची तीव्रता कमी करता येते आपत्ती ओढवल्यानंतर प्रथम त्या आपत्तीमुळे होणारे नुकसान कमीत कमी कसे होईल या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे असते आपत्कालीन व्यवस्थापन म्हणजे शास्त्रीय काटेकोर निरीक्षणाने व मिळालेल्या माहितीच्या पृथक्करणाने आपत्तींना सामोरे जाण्याची क्षमता मिळवणे व त्यात गरजेनुसार वेळोवेळी वाढ करणे जसे की आपत्ती येऊ नये म्हणून उपाययोजना करणे किंवा आलेल्या आपत्तीत आणखी भर पडू नये यासाठी प्रयत्न करणे आपत्तीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करणे आपत्तीत सापडलेल्या लोकांचे पुनर्वसन करणे त्यांना आपत्तीग्रस्त भागातून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करणे व आपत्तीत पडझड झालेली घरे दुकाने रस्ते इत्यादींचे पुनर्निर्माण करणे अशा बाबींचा विचार करून त्याचा कृती आराखडा तयार करणे व या सर्व गोष्टींची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे म्हणजेच त्याचे व्यवस्थापन करणे होय